जय गुरुदेव ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या नैसर्गिक रीतीने जर झाल्या नाही तर वेगवेगळे शारीरिक मानसिक आजार आपल्याला येतात जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक रीतीनेच व्हायला पाहिजे या आपल्या मूळ नैसर्गिक प्रवृत्तीकडनं ज्या वेळेला आपण कृत्रिमतेकडे धावत जातोय ती कृत्रिमता वाढली की शरीराला आणि मनाला असंख्य रोग आले म्हणून आजचा हा जो प्रयोग मी तुम्हाला सांगतोय हा कशाकडनं कशाकडे जाणार आहे हा कृत्रिमतेकडनं पुन्हा तुमच्या नैसर्गिकतेकडे म्हणजे तुम्ही स्वतःपासून गेलेला हा दूर पुन्हा तुमच्या मूळ स्वरूपाकडे येण्यासाठीचा हा प्रयोग सहकुटुंब सहपरिवार जेव्हा केव्हा तुम्ही सकाळी उठताल त्यावेळेला तुम्हाला कुटुंबातल्या सगळ्यांना सोबत घेऊन हा प्रयोग करायचा आहे बघा मी आत्ताच सांगितलं जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक रीतीने झालं नाही म्हणून सगळे रोग आहेत काय आहे बरं नैसर्गिक हे कसं कळेल आपल्याला लहान बाळाकडे बघा ज्या वेळेला लहान बाळाचा जन्म होतो त्याला आपलं वारे ला वारं लागेपर्यंत ज्या वेळेला ते त्याच्या सोबत अस काय करत असत बघा ते दिवसभर फक्त तीन चारच गोष्टी करत असत एक तर हसत एक तर रडत एक तर शांत स्वतः सोबत राहत नाहीतर नाचत असत तुम्हाला कळो नाही तर न कळो हसणं खेळणं रडणं आणि नाचणं या चार गोष्टी तुम्हाला सगळ्या रोगांपासून मुक्त करतात आणि मानसिक रोग येऊच देत नाही आज का एवढे सगळे मानसिक रुग्ण होत आहेत कारण किती वर्ष झाले खोट बोलू नका तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की एकदा तुम्ही जॉबला लागला तुमची नोकरीला तुम्ही लागलात की कि त्याच्यानंतर किती वर्ष झाले असतील की तुम्ही विनाकारण खळखळून हसून या दिवसाचं स्वागत केलं डोळ्यामध्ये पाणी येतं तुम्ही रडलात तुम्ही विनाकारण एखाद्या भजनावरती आनंद घेत नाचलात तुम्ही शांतपणे स्वतःच्या श्वासाला पाहिलं कधी झालं असं नाही होते ही प्रोसेस कशासाठी लक्षात घ्या काही कैकी लोकांना वाटत मुद्दामून बर हसायचं मुद्दामून का नाचायचं अरे नाचायचं कारण तू तु तु तुझ्यापासून दूर गेलेला आहे मला सांगा जर तुम्ही तुमच्यापासून दूर गेला तर जवळ येण्यासाठी मुद्दामून चालावं लागेल की नाही का जिम मध्ये जाऊन मुद्दामून वजन उचलता तुम्ही सांगा मला उत्तर द्या स्नायूंना मजबूत करायचंय ना मग हे जिम मध्ये जाणं ज्याचं रोजच हातोडी किंवा घन घेऊन मारायचं काम आहे त्याला जिम मध्ये जावं लागेल का तुमचे दंड तुमचे स्नायू दाखवण्यासाठी मजबूत करण्यासाठी ऑलरेडी त्याचे आहे का बर कारण रोज तो जगतोय तसा तुम्ही तसे रोज जगत नाहीये तुमची लाईफस्टाईल तशी नाहीये म्हणून तुम्हाला जिम मध्ये जावं लागतं म्हणून तुम्हाला डोंगरावरती यावं लागतं का तुम्हाला वजन कमी करायची गरज आहे सांगा ज्यांची ढेरी वाढलेली आहे का तुम्हाला पळावं लागतं का आहार कमी करावा लागतो कारण सध्याला तुमचं वजन वाढलेलं आहे परत जसे तुम्ही मूळ होता तसं येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील बरो ना बरोबर म्हणून आणि याच्यासाठी सुद्धा यांना सुरुवात करण्याची तयारी पाहिजे विश्वास पाहिजे लोक असे लोक मरतील लोक दवाखान्यात तरफडतील पण तरी सुद्धा हे ऐकताना लोकांच्या डोक्यात असतं असं कधी असतं अरे करून बघ रे बाबा मागच्या पंचवीस वर्षापासून मी स्वतः हे करतो खूप सोपं हसणं खेळणं रडणं नाचणं गाणं बस मग त्यासाठी काय करायचं जेव्हा केव्हा तुम्ही सकाळी उठताल ना सहकुटुंब सहपरिवार तुमच्या वेळेनुसार एकत्र या जा वाटल्यास गच्चीवरती आणि त्या सूर्याकडे बघत खळखळून पाच मिनिट हसा ज्यावेळेला तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात हसून करतात त्यावेळेला तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो मला सांगा हसणं हे प्रकारचं ध्यान आहे की नाही कारण हसताना तुमच्या मनात विचार येत नाही हसणं तुमच्या सगळ्या रोगांवरचं औषध आहे पण याला पैसे लागत नाही ना म्हणून तुम्हाला हे पटत नाही अरे आजकाल शेकडो देशांमध्ये शेकडो संस्थांमध्ये सकाळी सकाळी येऊन हसण्याचा प्रयोग करत आहेत की नाही लाफ्टर मेडिटेशन म्हणतात मला एक सांगा तुम्ही साधा माझ्याकडे बघता बघता हसता हसता प्रयोग कर खळखळून हसा आणि तुम्ही चिडून दाखव हसा खळखळून आणि चिडा आता हसता हसता चिडा आहे शक्य नाहीये हसताना तुम्ही चिडू शकत नाही हसताना विचार येत नाही हसताना तुमच्या मनात नकारात्मक विचार येत नाही रे नकारात्मक विचारांना दूर करणं खूप आहे आणि याना घरातले सगळे लोक तुम्ही सगळे लोक एकत्र टीव्ही बघतात तुम्ही सगळे लोक एकत्र सुदीला तुम्ही शॉपिंगला जातात तुम्ही एकत्र मुव्हीला जातात एकत्र तुम्ही भांडण करतात का हसू शकत नाही एकत्र आजपासून ऐकून सोडून देऊ नका सकाळी उठलं रे उठलं की सगळ्यांनी यायचं मस्त तुमच्या वेळेनुसार याव गच्चीवरती जा आणि उगवत्या त्या सूर्याकडे बघत आजचा दिवस हे परमेश्वर तुम्हाला दिला असं आभार मानत त्या परमेश्वराकडे बघून आकाशाकडे बघून खळखळून खड़ असा <laughs> हसा सुरुवातीला हसू येणार नाही कारण दगड बनलात नाही सिमेंट विटांच्या दगडाच्या त्या, त्या जंगलात राहून राहून दगड झालात तुम्ही दगड अनैसर्गिक झालेलं आहे त्याच्यामुळे नैसर्गिक गोष्टी कराव्याशी वाटत नाही आतून येणार नाही तरी सुद्धा हसा आणि मी तुम्हाला हसण्याचे चार पाच प्रकार सांगतो या चार पाच प्रकारे जर तुम्ही हसलात ना अरे सगळं दडपण आपोआप निघून जातं सगळ्यात पहिलं हसणं कुठे आनंद व्यक्त करण्यासाठी दिलखुलास हसणं कसं हसायचं आकाशाकडे बघायचं आठवायचं परमेश्वराने काय काय दिलेलं आपल्याला आई दिली बाप दिला लेकर दिले अरे चांगले रिलेशन दिले चांगलं घर दिलं अरे हे हातपाय असलेलं शरीर दिलं आजचा दिवस दिला का नाराज राहत आहेत मग खरंच हृदयातून नुसतं हसायचं नाही लक्षात घ्या हे काही लाफ्टर मेडिटेशन नाही हे काही नुसतं हसायचं म्हणून हसायचं नाही वरवर नाहीये अरे खरंच आजचा दिवस तुला दिलय मित्रात कशासाठी नाराज राहतोय तो आजचा दिवस दिल्याबद्दल कृतज्ञता मनात ठेव आणि खळखळून कसं चल माझ्यासोबत सुरुवात करा मग टाळ्या वाजवत आणि हे मी दाखवण्यासाठी सांगतोय असं रोज एक मिनिट हसा तिसरं हसणं कुठलं पहिलं खळखळून खल आनंद व्यक्त करण्यासाठी दुसरं टाळ्या वाजवत लहान बाळ होऊन टाळ्या वाजवत नाचत नाचत तिसरं हसना तुमचं डोकं दुख नाही थांबेल तुमच्या चष्म्याचा नंबर सुद्धा कमी होईल कसं हसायचं खांदे हलवत खांद्याचा संबंध खांद्याच्या स्नायूचा संबंध डायरेक्टली डोकं आणि डोळ्याच्या स्नायूशी आहे ज्यावेळेला तुम्ही खळखळून खांदे हलवत हसतात ना पाच मिनिटं स्वतःला विसरून जाईल करून बघा अगोदर तुमचं किती पण जुनं डोकं दुखणं असू द्या दोन चार दिवसात आपोआप थांबून जाईल तुम्हाला तर वाटेल काही दिवसांनी डोकं आहे की नाही कारण दुखणारच नाही <laughs> खळखळून खर, हसा मग कसं हसायचं अगदी एखाद धक्का स्टार्ट बघा म्हणजे धक्का स्टार्ट म्हणजे जुनी खटारा गाडी असेल बघा ती काही केल्या लवकर सुरू होत नाही त्याला चाळी मारावं लागते घर्र घर घर मग हळूहळू घर घर तसंच आपण हसायचं सगळं शरीर डेलं सोडून द्यायचं कसं करायचं गाडी गरम होती हळूहळू आणि हे एकमेकांकडे बघत हसा एकमेकांना टाळी देत हसा अरे पाच मिनिटं फक्त पाच मिनिटं तुम्ही सकाळी असा खळखळून हसून प्रयोग करा व्हा ना जरा लहान किती मोठं बनून बसले हो अरे तुम्ही डॉक्टरन वकील इंजिनियरन प्राध्यापकन कुठले एक्झाम देणारे एम पी एस सी करणारे अरे सोडा ना ते ते तुमचा व्यवसाय आहे तो तुमचं प्रोफेशन आहे ते तुम्ही नाही आहे तुमच्या आत एक माणूस आहे ज्याला हसायचं रडायचं नाचायचं गायचंय पण तुम्ही काय केले बन दगड बनले दगड एकमेकांकडे बघून खळखळून हसून सुरुवात करा हसताना आनंदाचा भाव ठेवा अरे तणाव असेल टेन्शन असेल ते सोडून द्या हाच चान्स आहे व्हा ना जरा पागल शहाणं बनण्याचे परिणाम जे जे पागल, पागल आहेत ना मनाने पागल मनाने अगदी आनंदी लागतो लोक त्यांना पागल म्हणतात का वेड्यासारखं हस खरच आहे जे वेडे लोक आहेत ना ते माझ्यासोबत हसतील आनंदात राहतील आणि स्वतःचं जीवन बदलतील आणि शहाणे जे आहेत ना ते माझ्या चुका काढतील शहाणे याला डिस्लाईक करतील जे शहाणे आहेत ना ते दवाखान्यात ऍडमिट होत तिथं मरतील अरे कधीतरी वेडवा नवीन एक प्रकार हसण्याचा कुठला अर्धवट पागल सारखं कसं असायचं करून बघा माझ्यासारखं काही करायचं वेड्यासारखं <laughs> 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 लक्षात घ्या अरे हसण्याने तुमच्या चेहऱ्यावरचे जेवढे स्नायू आहेत ना तुम्ही कुठलीही हजार रुपयाची मसाज करा फेशियल करा ते स्नायू तेवढे पूर्ण ऍक्टिव्हेट होत नाहीत ज्यावेळेस तुम्ही खळखळून हसतात त्यावेळेला तुमचे स्नायू आपोआप ऍक्टिव्हेट होतात सगळेच्या सगळे आणि चांगलं रोज फेशियल केलं जातं तुम्ही सुंदर दिसायला लागतात ठीक आहे माझ्याकडे सुंदर दिसणार नाही समजा पण तरी सुद्धा तुम्ही सुंदर दिसायला लागतात त्याच्यामुळे काय करायचं रोज सकाळी एकत्र येऊन खळखळून हसून दिवसाची सुरुवात करायची स्वतःला सांगायचं यस मी आजचा दिवस भरभरून जगणारे हे सांगणं का गरजेचं आहे का विनाकारण हसणं गरजेचं आहे कारण तुम्ही कितीतरी वर्षापासून हसले नाही लक्षात ठेवायचं जिमचं उदाहरण कारण स्नायूंना मजबूत करण्यासाठी म्हणून व्यायाम करावा लागतो तुम्हाला बस तसंच इथं सुद्धा हे करायचंय आनंद आणि खळखळून हसून दिवसाचे स्वागत करायचं आठवड्यातून एक वेळेला तरी घरातले सगळे लोक मिळून छान भजन लावा आणि मनसोक्त नाचा आणि हे सगळं अनुभवण्यासाठी ही नैसर्गिक अवस्था अनुभवण्यासाठी मूळ स्वरूपाला जाण्यासाठी जसे होते ना तुम्ही परमात्म्याने तुम्हाला जसं पाठवलं ना तसंच बनण्यासाठीच आहे आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर अरे सहपरिवार तिथं या तुम्ही प्राणायामाचे शिबिर केलेले असताल तुम्ही ध्यानाचे शिबिर केलेले असताल तुम्ही श्वासाला रोज बघत असताल तुम्ही पळून येत असताल तुम्ही रोज फिरायला जात असताल पण तरी सुद्धा आपलं शिबिर करा कारण हे शिबीर मूळ स्वरूपाला जाण्यासाठी हे शिबीर लहान बाळ होऊन जगण्यासाठी हे शिबीर तणावमुक्त होऊन आनंद आणि विश्वास आणि संकटाला सामोरं जाण्यासाठी हे शिबीर नुसते दुखणे दूर करण्याचं शिबीर नाही आहे तुमचे दुखणे तर दूर होईलच पण हे शिबीर भरभरून जगण्यासाठी हे शिबीर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे शिबीर निसर्गासोबत राहण्यासाठी आहे हे शिबिर स्वतःतला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे त्यासाठी जोडलेलं राहा जय गुरुदेव आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही याला लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा आणि सर्वांपर्यंत शेअर करून होय मी रोजची सुरुवात हसून करणार आहे असं स्वत मनाशी ठरवून खाली कॉमेंट करा आणि याच्यापेक्षाही असेच सुंदर सुंदर व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ तुम्हाला जर प्रेरणादायी जीवनाविषयीचे आहाराविषयीचे ध्यानाविषयीचे जर पाहायचे असतील तर आपलं हे जे चॅनल आहे माऊलीजी दुसाने याला सबस्क्राईब करा आणि हसून दिवसाचं स्वागत करा जय गुरुदेव <laughs> जय गुरुदेव